हेलो एवरीवन, दिस इज प्राची एंड यू आर वॉचिंग efutureinside.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आजचा आपला व्हिडिओ वोकॅबलरी बेस्ड असणार आहे. यामध्ये तुम्हाला 50 रोज वापरले जाणारे इंग्लिश शब्द, त्याचा मराठीत अर्थ आणि त्याचा वाक्यात उपयोग कसा करायचा हे सुद्धा बघायला मिळणार आहे. सो आपला पहिला वर्ड आहे करेक्ट. करेक्ट म्हणजे बरोबर. फॉर एक्झाम्पल, यू विल गेट मार्क्स फॉर इच करेक्ट आन्सर. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी तुला मार्क मिळतील. ओके, असा तुम्ही करेक्ट शब्दाचा वापर करू शकतात. हे सगळे वर्ड्स जे मी तुम्हाला सांगते ते तुम्ही वहीमध्ये सुद्धा नोट डाऊन करू शकतात. आणि असे अजून दुसरे कोणते वाक्य तुम्हाला करता येत आहे या शब्दांचे ते पण तुम्ही करू शकतात. याने तुमची जास्त प्रॅक्टिस होईल. आपला दुसरा वर्ड आहे होल. HOLE, होल म्हणजे छिद्र. फॉर एक्झाम्पल, देअर इज अ होल इन युअर ड्रेस. तुझ्या ड्रेसला छिद्र आहे. कुठे थोडासा ड्रेस फाटलेला दिसला तर तुम्ही हे सेंटेन्स पण बोलू शकतात आणि तुम्हाला आता अर्थही कळला आहे. पुढचा आपला वर्ड आहे कंट्रोल. कंट्रोल म्हणजे नियंत्रण करणे किंवा आवरणे. फॉर एक्झाम्पल, कंट्रोल युअर इमोशन्स. तुझ्या भावनांना आवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेव. जेव्हा कोणी समोरचा व्यक्ती ओव्हर एक्साइटेड असेल तेव्हा आपण हे सेंटेन्स बोलतो की कंट्रोल युअर इमोशन्स. किंवा खूप कोणी भावुक होत असेल असं जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा आपण हे सेंटेन्स वापरतो. ओके, नेक्स्ट आपला वर्ड आहे स्ट्रक्चर. स्ट्रक्चर म्हणजे एक ढाचा प्रॉपर. एक्झाम्पल बघूया. द स्ट्रक्चर ऑफ दिस बिल्डिंग इज स्ट्रॉंग. या बिल्डिंगचा ढाचा मजबूत आहे. नेक्स्ट वर्ड आहे रेकग्नाइज म्हणजे ओळखणे. फॉर एक्झाम्पल, डू यू रेकग्नाइज मी. तू मला ओळखलं का. नेक्स्ट वर्ड आहे ट्रॅश. ट्रॅश म्हणजे कचरा. फॉर एक्झाम्पल, हु थ्रू दिस ट्रॅश हियर. हा कचरा इथे कोणी फेकला. नेक्स्ट आहे बेटर. बेटरचा अर्थ होतो अधिक चांगले. फॉर एक्झाम्पल, आय एम फिलिंग मच बेटर नाव. मला आता अधिक चांगलं म्हणजे बरं वाटतं आहे. आता तुला कसं वाटतंय असं विचारल्यावर आपण हे वाक्य उत्तर म्हणून बोलतो की आय एम फिलिंग मच बेटर नाव. नेक्स्ट वर्ड आहे आपला आयडिया. आयडिया म्हणजे कल्पना. फॉर एक्झाम्पल, आय हॅव गॉट अ ग्रेट आयडिया. माझ्याकडे एक सुंदर कल्पना आहे. नेक्स्ट वर्ड आहे पुट. पुट म्हणजे ठेवणे. फॉर एक्झाम्पल, पुट द बुक्स ऑन द टेबल. पुस्तकं टेबलावर ठेव. सो पुट म्हणजे ठेवणे. नेक्स्ट वर्ड आहे सीक. सीक म्हणजे आजारी असणे. ही हॅज बीन सीक फॉर 3 days. तो 3 दिवसापासून आजारी आहे. नेक्स्ट आहे पिकअप. पिकअप म्हणजे काय, उचलणे. पिकअप द फोन. फोन उचल. तर कोणतीही गोष्ट पिक करायची असेल म्हणजे उचलायची असेल तर तुम्ही हा वर्ड वापरू शकतात पिकअप. नेक्स्ट वर्ड आहे आपला सोसायटी. सोसायटी म्हणजे समाज. फॉर एक्झाम्पल, द सोसायटी हॅज पीपल फ्रॉम ऑल बॅकग्राऊंड्स. या समाजात वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. नेक्स्ट वर्ड आहे मेबी. मेबीचा अर्थ होतो कदाचित. मेबी यू आर ऑल राईट. फॉर एक्झाम्पल, मेबी यू आर ऑल राईट. कदाचित तू बरोबर आहेस. नेक्स्ट वर्ड आहे वॉक. वॉक म्हणजे चालणे. आय कांट वॉक प्रॉपरली. मी नीट चालू शकत नाही. त्यानंतरचा पुढचा शब्द आहे फीवर. FEVER. फीवर म्हणजे ताप येणे. ही हॅज हाय फीवर. त्याला खूप ताप आहे. नेक्स्ट आहे विक्ट्री. विक्ट्री म्हणजे विजय. VICTORY. विक्ट्री म्हणजे विजय. वी सेलिब्रेटेड हिज विक्ट्री. आम्ही त्याचा विजय साजरा केला. त्यानंतरचा पुढचा शब्द आहे फायनल. फायनल म्हणजे शेवट. फॉर एक्झाम्पल, दिस इज युअर फायनल चान्स. ही तुझी शेवटची संधी आहे. ओके,
कोणी बऱ्याच वेळेला आपण त्याला संधी देऊन सुद्धा एखादी गोष्ट नीट नाही केली आहे तेव्हा आपण हे सेंटेन्स तिथे बोलू शकतो. दिस इज युअर फायनल चान्स, ही तुझी शेवटची संधी आहे. नेक्स्ट आहे अबाउट. अबाउट म्हणजे बद्दल. टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ, मला तुझ्याबद्दल काही सांग. नवीन कोणाला भेटल्यावर किंवा तुम्ही जर इंटरव्ह्यूला गेला तर तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो, टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ. ओके, नेक्स्ट आहे प्रूफ म्हणजे सिद्ध करणे. फॉर एक्झाम्पल, यू प्रूव्ड मी रॉंग अगेन, तू मला चुकीचं सिद्ध केलंस. हे आपण पॉझिटिव्हली सुद्धा म्हणू शकतो. नेक्स्ट आहे स्नीज म्हणजे शिंकणे. कीप अ हँकी ऑन युअर माउथ वाईल स्नीजिंग, शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा. नेक्स्ट आहे डिक्लेअर, DECLARE, डिक्लेअर म्हणजे घोषित करणे. द बोर्ड हॅज डिक्लेअर्ड द रिझल्ट, बोर्डाने निकाल जाहीर केला आहे. पुढचा शब्द आहे रिमेंबर. रिमेंबर म्हणजे आठवणे किंवा लक्षात असणे. फॉर एक्झाम्पल, आय स्टील रिमेंबर माय स्कूल डेज, मला अजूनही माझ्या शाळेचे दिवस आठवतात. नेक्स्ट आहे शार्प. शार्प म्हणजे तीक्ष्ण किंवा हुशार. ही हॅज अ शार्प माइंड, त्याचं डोकं खूप तीक्ष्ण आहे. नेक्स्ट चाइल्डहूड म्हणजे बालपण. वी हॅव बीन फ्रेंड्स सिन्स आवर चाइल्डहूड, आम्ही आमच्या बालपणापासून मित्र आहोत. नेक्स्ट वर्ड आहे टॉक. टॉक म्हणजे बोलणे. फॉर एक्झाम्पल, शी हार्डली एव्हर टॉक टू मी, ती क्वचितच कधी माझ्याशी बोलली असेल. नेक्स्ट वर्ड आहे इझी म्हणजे सोपे. फॉर एक्झाम्पल, आय थॉट डुईंग दिस वुड बी इझी, मला वाटलं की हे करणं सोपं होईल. नेक्स्ट रॉंग म्हणजे चुकीचे. हॅव आय एव्हर डन एनिथिंग रॉंग टू यू, मी कधी तुझ्यासोबत चुकीचं केलं आहे का. त्यानंतरचा पुढचा शब्द आहे वॉक म्हणजे चालणे. कांट यू वॉक स्लोली, तू हळू चालू शकत नाहीस का. नेक्स्ट वर्ड आहे कॉन्फिडन्स, आत्मविश्वास किंवा विश्वास. फॉर एक्झाम्पल, हॅव सम कॉन्फिडन्स ऑन युअर सेल्फ, स्वतःवर थोडा विश्वास ठेव. त्यानंतरचा नेक्स्ट आहे फेट म्हणजे नशीब. फॉर एक्झाम्पल, नो वन कॅन डिसाइड माय फेट बट मी, माझे भाग्य माझ्याशिवाय कोणीही ठरवू शकत नाही. नेक्स्ट वर्ड आहे ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी. फॉर एक्झाम्पल, अमर इज अन ऑप्टिमिस्टिक पर्सन, अमर एक आशावादी व्यक्ती आहे. त्यानंतरचा पुढचा वर्ड आहे एलॉप म्हणजे पळून जाणे. अमर एलॉप्ड विथ हिज फ्रेंड, अमर त्याच्या मित्रांसोबत पळून गेला. त्यानंतरचा पुढचा शब्द आहे लॉस्ट. लॉस्ट म्हणजे हरवले. आय लॉस्ट माय वॉलेट नियर द बँक, बँकेजवळ मी माझे पाकिट हरवले. पुढचा शब्द आहे रिमूव्ह म्हणजे काढणे. प्लीज रिमूव्ह युअर शूज, कृपया तुझे बूट काढ. त्यानंतरचा पुढचा शब्द आहे हर्ट. हर्ट म्हणजे दुखवणे, इजा करणे. आय डोंट वॉन्ट टू हर्ट यू एनी मोर, मला तुला अजिबात दुखवायचं नाहीये. त्यानंतरचा पुढचा शब्द आहे जेलस म्हणजे मत्सर किंवा हेवा. शी इज जेलस ऑफ मी, तिला माझा हेवा वाटतो. नेक्स्ट वर्ड आहे अडमायर म्हणजे प्रशंसा. फॉर एक्झाम्पल, आय हॅव ऑलवेज अडमायर युअर इंटेलिजन्स, तुझ्या बुद्धिमत्तेची मी नेहमीच प्रशंसा केली आहे. त्यानंतरचा नेक्स्ट वर्ड आहे अँग्री म्हणजे रागवणे. वाय आर यू अँग्री विथ मी, तू माझ्यावर का रागवला आहेस. त्यानंतरचा पुढचा शब्द आहे फॅमिली म्हणजे परिवार किंवा कुटुंब.
वी आर अ फॅमिली ऑफ फोर, आमचे चार जणांचे कुटुंब आहे. नेक्स्ट वर्ड आहे अडवांटेज, म्हणजे फायदा. फॉर एक्झाम्पल, व्हॉट आर द अडवांटेजेस ऑफ अ गव्हर्नमेंट जॉब, सरकारी नोकरीचे काय फायदे आहेत. पुढचा शब्द आहे ऑलवेज, म्हणजे नेहमी. फॉर एक्झाम्पल, डीड यू ऑलवेज नो, तुला नेहमी माहिती असतं का. त्यानंतरचा पुढचा शब्द आहे फॉल, म्हणजे पडणे. आय रिअली थॉट आय वॉज गोइंग टू फॉल, मला खरंच वाटलं की मी पडेल. त्यानंतरचा पुढचा शब्द आहे देअर, म्हणजे तिथे किंवा तिकडे. फॉर एक्झाम्पल, ओके देन आय विल सी यू देअर, ठीक आहे मी तुला तिकडे भेटेल. ओके, आपण जर कधी मित्रासोबत कुठेतरी भेटण्याचं प्लॅनिंग केलं असेल तेव्हा हे सेंटेन्स आपण नेहमी वापरतो. नेक्स्ट आहे गो, म्हणजे जाणे. आय जस्ट हॅव टू गो, मला फक्त जायचं आहे. पुढचा आहे शब्द ट्राय. ट्राय म्हणजे काय? प्रयत्न. ट्राय टू बी देअर ऑन टाइम, तिथे वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न कर. नेक्स्ट आहे से. से म्हणजे म्हणणे किंवा बोलणे. फॉर एक्झाम्पल, हाऊ कॅन यू इव्हन से सच अ थिंग, तू असं म्हणू तरी कसं शकतोस. नेक्स्ट नो, KNOW, नो म्हणजे माहिती असणे. हाऊ वुड यू नो अबाउट दिस, तुला याबद्दल कसं माहिती असतं. नेक्स्ट आहे अगेन्स्ट, म्हणजे च्या विरुद्ध असणे. इट सीम्स दॅट द होल वर्ल्ड इज अगेन्स्ट मी, असं वाटतंय की सारं जग माझ्या विरोधात आहे. आपल्या मनाप्रमाणे जेव्हा काही गोष्टी घडत नसतात किंवा खूप चिडचिड होत असते तेव्हा आपण असे सेंटेन्स वापरतो. नेक्स्ट आहे प्रोटेक्ट, म्हणजे रक्षण करणे. फॉर एक्झाम्पल, आर आर्मी प्रोटेक्ट अस फ्रॉम द एनिमीज, आपल्या सीमेवरचे सैनिक शत्रूंपासून आपलं रक्षण करतात. त्यानंतरचा शब्द आहे फॉर्च्युनेट, म्हणजे भाग्यशाली. फॉर एक्झाम्पल, यू आर सो फॉर्च्युनेट, तू खूप भाग्यशाली आहेस. सो अशा पद्धतीने आज आपण 50 नवीन शब्द बघितले आहेत, त्याचा मराठी अर्थ आणि त्याचा वाक्यात उपयोग कसा करायचा इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा ते आपण इथे बघितलेलं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला या शब्दांचे अजून कोणते कोणते सेंटेन्स तयार करता येतात हे तुम्ही कमेंटमध्ये लिहा. तुम्ही एक सेपरेट वही बनवू शकता, त्याच्यामध्ये सुद्धा हे शब्द तुम्ही लिहू शकतात. आणि आपण बरेच काही नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज आपल्या चॅनलवर करतो आहोत, त्यामुळे जर अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर तेही करा, म्हणजे नवीन नवीन जे आपले व्हिडिओज येणार आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबरही नक्की शेअर करा. आणि अशा सहज सोप्या पद्धतीने मराठीतून इंग्रजी शिकण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय, कीप प्रॅक्टिसिंग.